परतीच्या पावसानं मराठवाड्यात दाणादाण उडवली. प्रशासनानं मदतीचा प्रस्ताव पाठवला, मात्र पहिल्या टप्प्यात अगदी तुटपुंजी मदत मिळते, त्यामुळे खरंच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का हाच प्रश्न आहे. परतीच्या पावसाने मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. तब्बल 41,50,000 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली. 44,33,549 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. विभागीय आयुक्त प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2,904 कोटींचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र प्रत्यक्षात सध्या केवळ 819 कोटींचीच मदत मिळाली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हा मदतीचा पहिला टप्पा आहे. एकूण मदतीच्या केवळ 25% ही मदत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणं कठीणच असल्याचं शेतकरी नेते सांगतायत. गेल्या 22 तिमीत झालं, राज्य सरकार अस्तित्वात नाहीये. आता काय प्रश्न आहे की नक्की कोण कोणाची मदत आम्हाला मिळणार आहे? एकीकडे सर्व पक्षीय लोक म्हणतात की आम्हाला शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली पाहिजे. अरे बाबा, आहे ती तरी मदत आम्हाला द्या. हेक्टरी किमान 25,000 मदत द्या, किमान शेतकरी वाचला पाहिजे. रब्बीच्या पेरणीसाठी जुनी कर्ज फेडण्यासाठी बळीराजाला तातडीनं पैशांची गरज आहे. मात्र आता मिळणाऱ्या तुटपुंजा मदतीनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतील. कमीत कमी 12-15 हजार रुपये नीट करायला लागतील. ते सरकारने आम्हाला पैसे, समजा हेक्टरी 8,000 रुपये मंजूर केले, अजून तेही भेटले नाही. आता हे कधी भेटेल, ते भेट कधी भेटते, काय नाही त्याची वाट पाहतो आहे. ते पावसाळा आल्यामुळे सगळे खराब झाले. आता सरकारची काही मदत मिळेल ना? आता शेतकऱ्यांनी काय करलं पाहिजे? समजा आत्महत्या इलाजच नाही आम्हाला दुसरं काही. अवकाळी पावसानं झालेलं नुकसान पाहता तातडीनं मदत मिळण्याची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. जी मदत आली ती देखील मिळण्यास महिनाभर उगवेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची मदत कधी येणार याबद्दल माहिती नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट असल्यामुळे खरंच शेतकऱ्यांना मदत मिळणार की आश्वासनावरच बोळवण होणार हाच प्रश्न आहे. विशाल करोळे, Zee24 तास, औरंगाबाद.